महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारे नाव भिंगे साडी सेंटर। फॅशनच्या दुनियेत कलरफुल साड्यांचा खजिना। आमच्याकडे पैठणी, काठपदरच्या साड्या, तसेच सिंथेटिक बनारसी शालू, कांजीवरम सिल्क, फॅन्सी प्रिंटेड अशा विविध प्रकारच्या मनमोहक डिझाईनच्या ब्रँडेड साड्या माफक दरात मिळण्याचे एकमेव शोरूम भिंगे साडी सेंटर। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे 3 विधेयक पारित पार केलेले आहेत, 20 सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विरोध करणारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारी जी 3 विधेयक पास केली आहेत, त्या 3 विधेयकाला विरोध म्हणून आज संपूर्ण भारत देशामध्ये बंद पाळण्यात येतोय। आणि त्या बंदमध्ये आज जवळजवळ आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारत आज बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हा भारत देश जर बंद नाही झाला, जर तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला ज्या अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी पूर्ण करण्याचं काम ज्या शेतकरी राजा करतो, त्या शेतकरी राजाला जर न्याय नाही मिळत नसेल तर ते सगळ्या संपामध्ये आज शेतकऱ्यांना दुसऱ्या येईल। मला वाटतं की असा हा संप असेल की त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। ह्या संपाला फक्त शेतकरीच नाही तर व्यापारी वर्ग सुद्धा या संपामध्ये आलेला आहे। सर्वसामान्य कष्टकरी असतील, नोकरदार असतील, या सर्वांनी या संपाला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या गावामध्ये आज मोठ्या प्रमाणावर याला प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद, या प्रतिसादावरती जर सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम राहत असेल तर उद्या हे शेतकरी उद्या हातामध्ये रोमन घेऊन या सरकारच्या पाठीमागे म्हणजे लागणार आहेत। आणि जर उद्या वेळ पडली तर या शेतकऱ्यांसाठी सर्वजण पुन्हा आणखीन असंच मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। आणि या सगळ्याचा विचार करून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलून शेतकऱ्यांच्या विषयी जे 3 कायदे पारित केलेले आहेत ते मागे घेऊन त्याच्यामध्ये बदल सुचवावा, बदल जे सुचवलेले आहेत ते बदल करावा, अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे।